आणि आता ब्रेकनंतर आपण बघूयात की जसं मी म्हणालो की नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सगळ्यांच्याच घरात बाप्पा हे जे स्थापित झालेले आहेत, जाऊयात चला अभिनेत्यांच्या घरात, अभिनेत्रींच्या घरात, सेलिब्रिटींच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाला आहे. सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि यावेळी महिलांवरील विघ्न दूर करण्याचं साकडं जे आहे ते यावेळी घालण्यात आलं. सोनाली कुलकर्णी गणेशोत्सवासाठी थेट दुबईवरून भारतात आलेली आहे. तसंच अभिनेता निर्माता स्वप्नील जोशीच्या घरी देखील बाप्पांचं आगमन झालेलं आहे. स्वप्नील जोशी आणि त्याच्या कुटुंबियांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं आणि यावेळी कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण जे ते बघायला मिळालं. तर अभिनेता सुबोध भावेच्या घरी देखील लाडक्या गणरायाचं आगमन झालं. यंदा बाप्पासाठी त्याने गुलमर्गच्या केबल कारचं डेकोरेशन केलं. कुटुंबासह काश्मीरला फिरायला गेल्यानंतर मुलांनी पाहिलेला नजारा मुलांनी बाप्पासोबत शेअर केला. तर अभिनेत्री सायली संजीवच्या घरी देखील लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय. पुढचे 10 दिवस सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. तर हा सुखकर्ता विघ्नहर्ता जो आहे तो घराघरा स्थापित होतोय आणि ज्याचा उत्साह आनंद आपल्याला अशाच पद्धतीने वाढताना बघायला मिळणार आहे. जो उत्साह दिसतोय तोच आपण स्वतःमध्ये प्रतिबिंबित करत कायम बाप्पांना साथ घालणार आहोत आणि म्हणणार आहोत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इथे थांबूयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.